राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, या देशाचे नेते, आमच्या सर्वांचे नेते, आदरणीय शरद पवार साहेब, आज 82व्या वर्षातनं 83व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. पवार साहेबांचं जीवनचरित्र हेच एक आदर्श आहे, प्रेरणादायी आहे. आपल्या साऱ्यांना त्यांच्या जीवनामधील विविध प्रसंगामधनं अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेक कठीण प्रसंगामधून कशा रीतीने पार पाडलं पाहिजे, कशा रीतीने मार्ग काढला पाहिजे, ही भूमिका पवार साहेबांनी घेतली आणि त्या माध्यमातून हा पक्ष उभा केला. हा पक्ष उभा केला ज्या कालखंडामध्ये हा पक्ष उभा राहिला, त्यावेळेस अनेकांनी टीका टिप्पणी केली होती की पवार साहेबांनी हा पक्ष काँग्रेस पक्ष सोडायला नको होता. काँग्रेस पक्षामध्ये राहिले असते तर कदाचित त्या देशाचे पंतप्रधान म्हणून अनेक वर्ष ते राहिले असते अशी भूमिका काहींनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यावेळेस त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आला होता त्यावेळेस मांडली होती. पवार साहेब म्हणजे अशा स्वरूपाचं रसायन आहे की ते समजणं फार अवघड आहे. आयुष्यभराचं त्यांचं जीवनचरित्र पाहिलं, राजकीय जीवन पाहिलं तर मी अगदी जवळून त्यांना पाहिलं ते 1980 साली. 1980 ला जळगाव जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस कापूस उत्पादक दिंडी निघाली, त्या दिंडीमध्ये बोदवड पासून एनगाव पर्यंत जाण्याचं भाग्य मला त्या ठिकाणी लाभलं. त्यावेळेस पोलू दागडीचं सरकार 1978 ते 80 पर्यंतच्या कालखंडामध्ये होत. शेतकऱ्यांसाठी पायी चालणं आणि शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळणं यासाठी त्यांनी त्या कालखंडामधली घेतलेली भूमिका, त्यामुळे सरकारला नमावं लागलं आणि शेतकऱ्यांसाठी कापसाच्या भावाला, आपल्या कापसाला भाव वाढ त्यांनी करून दिली. निव्वळ कापूस दिंडीच काढली असं नाही तर त्या कालखंडामध्ये मी त्यांना जवळून पाहिलं तो योग लढा. लांबून असं पवार साहेबांना पाहत असताना ज्यावेळेस एनगावला जेवणाची पंगत बसली होती त्या कालखंडामध्ये मी त्यांना अगदी जवळून पाहिलं. एक वेगळं आगळं आकर्षण त्यांच्या माध्यमातनं माझ्या मनामध्ये निर्माण झालं. परंतु मी विरोधी पक्षामध्ये नंतर त्या कालखंडात गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पवार साहेबांच्या सोबतही मी काम केलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आजही सर्व समाज आठवण काढतो, स्वागत करतो. आणि त्यातले अनेक निर्णय असे आहे की अत्यंत दूरदृष्टीचे होते, महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीचे निर्णय घेत असताना हा पुढच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र कसा असावा याची दृष्टी ठेवून त्यांनी घेतलेले निर्णय मग ते सर्व क्षेत्रामधले असतील. अगदी आता उल्लेख केला गेला उद्योग क्षेत्रामधला, मला आठवतं की महाराष्ट्रामधलं उद्योग क्षेत्र हे अविकसित त्या कालखंडामध्ये होतं. ह्याला विकासाची चालना देण्याच्या दृष्टिकोनातनं त्या कालखंडामध्ये पॅकेज स्कीम ऑफ इंडस्ट्री, म्हणजे इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातनं प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं ज्या अनेक बाबींच्या संदर्भामधल्या काही निर्णय घेतले, त्याला एक महत्वाचा निर्णय होता की ज्या उद्योगांना उद्योग सुरू करायचा असेल त्याला सेल टॅक्समधनं सूट, विजेच्या दरामध्ये सूट, जागे जमिनीच्या भावामध्ये सूट आणि 12 वर्षपर्यंत घेतलेला टॅक्स त्यांनी 12 वर्षानंतर भरण्याच्या संदर्भामध्ये घेतलेली सवलत. आणि या माध्यमातून मोठमोठे कारखाने उभे राहिलेत. कारखाने उभे राहत असताना हे एक सवलत जी मिळाली ती अविकसित क्षेत्रामध्ये मिळाली पाहिजे ही त्यांनी भूमिका घेतली. आणि त्यामुळे मराठवाड्यासारख्या अविकसित क्षेत्रामध्ये हे उद्योग हळूहळू जायला लागले आणि त्यांना या प्रसंगाचा लाभ मिळाला. उद्योग क्षेत्रात प्रगती झाल्याशिवाय रोजगार मिळणार नाही ही त्यांची भूमिका राहिली. आणि त्या माध्यमातून उद्योग क्षेत्राचा विस्तार झाला, कृषी क्षेत्राचा विस्तार झाला. कृषी क्षेत्रामध्ये तर त्यांचं योगदान हे महाराष्ट्राचा का देश कधीही न विसरणार आहे. 10 वर्ष तर ह्या कृषी क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयामुळे कृषी क्षेत्रामध्ये एक आमूलाग्र बदल झाला. एक आमूलाग्र क्रांती त्या कालखंडामध्ये झाली. नवीन संशोधन आलं, नवीन बियाणं आलं, नवीन तंत्रज्ञान आलं आणि त्या माध्यमातून आजचं जे आज आपण उत्पादन पाहतोय, उत्पन्न पाहतोय ते त्यावर घेतलेल्या निर्णयाचा परिणाम. त्याच कालखंडामध्ये कृषी क्षेत्रामधले घेतलेले जे निर्णय आहेत त्यामुळे आज निर्यात करणारा देश म्हणून आपला हा देश उघड लागला
आणि त्यामुळेच त्या ठिकाणी आता कृषी क्षेत्रामध्ये स्प्रिंकलरचा उपयोग व्हायला लागला, ठिबक सिंचनाचं प्रगती झाली, टिश्यू कल्चरची झाली, त्याचं पुढचं पाऊल झालं आहे, ते पवार साहेबांच्या दूरदृष्टीचं एक प्रतीक आहे. आणि त्यामुळे शेतकरी प्रगत झाला. क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना मग कबड्डी असेल, खोतोतो असेल, क्रिकेट असेल, अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आणि क्रीडा क्षेत्रामधला त्यांचा अनुभवाचा उपयोग आपल्याला राजकारणामध्ये झाला. कोणत्या क्षणाला कशा स्वरूपाचं राजकारणातलं चित्र बदलवायचं याची भूमिका आणि या माध्यमातलं त्यांचं जे कौशल्य आहे ते आपण अनेक वेळा अनुभवलं. आणि अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये या महाराष्ट्रामध्ये अगदी महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कुणाला वाटत नसताना एका रात्रीखाली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येण्याचं त्यांनी निर्णय घेतला आणि ते कौशल्य एका क्षणामध्ये एका याच्यामध्ये निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकीय चित्र बदललं. असे अनेक निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेत आणि त्या माध्यमातून त्यांच्या कणखर भूमिकेचं आणि त्यांच्या दूरदृष्टीचं नेहमीच सर्वत्र कौतुक केलं गेलं आहे. खिल्लारीचा भूकंप झाला त्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी जी काम करत होतो, भूकंप झाला पहिला बातमी आली, त्यावेळेस काही टी व्ही वगैरे अशा स्वरूपाचे प्रकार नव्हते पण रेडिओवर बातमी यायच्या. आणि किल्लारीचा भूकंप झाला, कोणी म्हणले 1000 लोक ठार झाले, कोणी म्हणले 10,000 गेले, कोणी म्हणले 5,000 झाले, महाराष्ट्र हादरला, देश हादरला आणि एक भीतीचं वातावरण त्या कालखंडामध्ये होतं. आणि मग सारे आमदार, सारे खासदार, सारे मंत्री त्या दिशेनं जात असताना आम्ही ज्यावेळेस गेलो त्याच्या आधी पवारसाहेब त्या ठिकाणी पोहोचलेलो. आणि या ठिकाणी त्यांना धीर देणं, निवड धीर देण्यापुरतंच नाही तर किल्लारीच्या भूकंपामधून खऱ्या अर्थानं किल्लारीचं पुनर्वसन जर केलं गेलं तर ते पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाचे उत्तम पुनर्वसन. आणि ते उत्तम पुनर्वसन झालं त्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरातमध्ये पवारसाहेबांना ही पुनर्वसनच्या भूकंप पुनर्वसनची जबाबदारी दिली. हे एक त्यांच्या कार्याचं आणि त्यांनी केलेलं जे काम आहे त्यांची एक पावती आहे की या ठिकाणचा अनुभव त्या ठिकाणी उपयोगात आला आणि गुजरात उभा राहिला, भूकंपामधनं गुजरात उभा राहिला हे किल्लारीच्या भूकंपाच्या माध्यमातनं घेतलेल्या अनुभवाचं एक प्रतीक होतं. मुंबईचे बॉम्बस्फोट झाले त्यावेळेस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही होतो, 93 बॉम्बस्फोट झाला, उभा महाराष्ट्र हादरला, मुंबईत स्तब्ध झाली. अशा स्वरूपाचे बॉम्बस्फोट कधी आपण अनुभवले नव्हते. आणि त्या माध्यमातनं दंगली पेटल्यात, आगे लागल्यात आणि अशा स्वरूप महाराष्ट्राचं काय होईल अशा स्वरूपाची भीती त्या कालखंडामध्ये निर्माण झाली. पण महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम पवारसाहेबांच्या कौशल्यानं त्यांच्या मार्गदर्शनानं झालं. आणि मग पवारसाहेबांना दिल्लीवरून या ठिकाणी बोलवण्यात आलं की आता तुम्ही त्या ठिकाणी हे करू शकाल. मग 26/11ची घटना झाली असेल त्या कालखंडातलं त्यांचं मार्गदर्शन असेल, 93 कालखंडात बॉम्बस्फोटाच्या संदर्भामध्ये केलेली त्यांनी घेतलेली त्यांची भूमिका असेल, या महाराष्ट्राला शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातनं आणि समाजामधली तेढ कमी होण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी जे केलेलं काम आहे ते अत्यंत मोलाचं आणि अत्यंत महत्वाचं अशा स्वरूपाचं त्यांचं आहे. शेतकरी हा त्यांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे, तो त्यांचा एक आवडता विषय राहिलेला आहे. आणि शेतकऱ्याच्या हितासाठी त्यांनी घेतलेले निर्णय हे तर मगाशी मी सांगितलं की अत्यंत चांगल्या रीतीनं त्या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि याबरोबर त्यांनी पवारसाहेबांनी राजकारणामधलं आपलं विरोधकांचंही नातं फार जपलं, एक प्रकारचं चांगल्या स्वरूपाचं नातं त्या ठिकाणी. कितीही विरोध केला तरी त्या विरोधकांचं त्यांनी नंतरच्या कालखंडामध्ये विरोधाला विरोध म्हणून समजून नंतरच्या कालखंडामध्ये रिलेशन चांगल्या रीतीने ठेवले. अगदी अनेक वेळा मी सुद्धा पवारसाहेबांवर त्या कालखंडामध्ये टीका टिप्पणी करायचो पण पवारसाहेब भेटले की एकदम आवडीने प्रेमाने म्हणायचे काय एकनाथराव काय चाललंय कसे आहात. ही भूमिका मला वाटते एका मोकळ्या मनाच्या राजकीय व्यक्तीचं, ज्याला मला शब्द माझ्या तोंडात नाही आहे परंतु अशा स्वरूपाचं ते जे आहे ती भूमिका आहे ती त्यांना अशा स्वरूपाची एक शक्ती दिलेली आहे ईश्वराने, एक स्वरूपाची विल पॉवर आहे, एक स्वरूपाचं ताकद आहे, एक प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये आहे की हम कर सकते है ही भूमिका त्यांनी कायम घेतली. आणि त्यांच्या त्या आत्मविश्वासानं ते जगताहेत आपल्या आधारावर अशा स्वरूपामध्ये त्यांनी मात करून ज्या आपल्या साऱ्यांना घडवलं आहे. मला वाटलं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की आता आपण वर्षानुवर्ष विरोधक म्हणून काम करत असताना पक्षामध्ये माझं कशा रीतीनं स्वागत केलं जाईल, नेत्यांमध्ये कशा स्वरूपाचं स्वागत केलं जाईल. पण पवारसाहेबांची भूमिका नेहमीच मार्गदर्शनाची राहिली आणि त्यांनी सांगितलं सातत्यानं पक्षाच्या विस्तारासाठी काम करा, पक्षासाठी काम करा. या देशाच्या हिताचं काम करत असताना पक्षाच्या माध्यमातनं जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं सातत्यानं
समाजामध्ये जाऊन प्रचार करा, प्रसार करा, विस्तार करा. आणि मला वाटतं की आता या पण या वाढदिवसाच्या निमित्तानं आपली साऱ्यांची जबाबदारी आहे की पक्षाचा अधिक विस्तार झाला पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे. जे निर्णय घेतले त्यांनी त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये जे काही आतापर्यंतचे फायदे आहेत झालेले आहेत ते जनतेला समजून घेतले पाहिजे. मग अनेक निर्णय त्यांनी राज्य त्यांच्या जीवनामध्ये घेतले, महिलांना आरक्षणाचा विषय असेल, फळबागाचा विषय असेल, इंडस्ट्रीच्या संदर्भामधले विषय असतील, वसई विकास. मला दूरदृष्टी त्यांची अशी आहे की त्यावेळेस वसईचे भूखंड आपल्या भरी चर्चा व्हायची आणि टीकाटिप्पणी व्हायची. पण आज लक्षात येतं की वसई विरारचा आराखडा त्या कालखंडात केल्यामुळे आज वसई आणि विरारचा जो विकास झालेला दिसतोय मुंबई शहराच्या आजूबाजूला, हे पवार साहेबांच्या दूरदृष्टीचं एक प्रतीक आहे. अशा अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहे. मला वाटतं की असा एक उत्तुंग व्यक्तिमत्वाचा नेता आपल्या साऱ्यांना लाभला, आपल्या साऱ्यांना असंच त्यांचं मार्गदर्शन लाभत राहावं आणि अशाच स्वरूपाचं त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून पक्षाचाही विस्तार व्हावा, एक काळ असा यावा की या देशामध्ये महाराष्ट्रात नव्हे